लगी ना है हा? भाई आता मी सांगतो नाही रे तू थांब ए भाऊ तू एक जोक सांग ना आपल्याला काय जोक वगैरे येत नाही काय भाऊ ए भाऊ सांग ना भाऊ काय यार तू मूड खराब करतो यार मस्त बसलो ना आपण भेटूया तूच सांग ए तू सांग आता एक जोक होऊन जाऊ दे है ना भाई दुनिया में ना सिर्फ दो तरह के अच्छे दोस्त होते भाऊ कितने दोन भाई कितने दोन दोन एक क्लास वाले क्लास आणि दुसरे आहेत ना दुसरे चले भरत मला निघावं लागेल घरून बायकोचा फोन येतोय ए भाऊ तू एवढा काय बायकोला घाबरतो रे तसं नाही रे भरत घरची काही जबाबदारी असते जबाबदारी काय बोलतो ना रे भाऊ भरत मला या विषयावर तुझ्याशी बोलायचं होत बोल ना भाऊ तू काय परमिशन घेतो काय आपली बोल 3 वर्ष झाली तुमच्या लग्नाला ना काम ना धंदा नुसता बसून खातोस नाहीतर 4 मित्र गोळा करतोस आणि प्यायला बसतोस नवरा म्हणून तुझी काही जबाबदारी आहे की नाही आहे ना जबाबदारी घेईन मी पण जबाबदारी मी कुठे नाही म्हणतोय पण मुलं झाली की आज ती घर सांभाळते उद्या मी मुलं सांभाळेन झालं की नाही बाबा अरे ए शिल्पा आहेस कुठे आणि कशी आहेस मी बरी आहे तू कशी आहेस मी एकदम मजेत आणि काय ग नवीन टीव्ही घेतला सांगत पण नाही अगं हो ग तो जुना टीव्ही आहे ना खूप महिने झाले बिघडला होता आणि रिपेअरही होत नव्हता त्यामुळे घेतला नवीन नाही छान केलंस खूप छान केलंस मस्त कॉंग्रॅच्युलेशन्स बाय द वे मला तुला सांगायचं होतं माझ्या ऑफिसमध्ये ना काल न्यूज चॅनलमध्ये आले होते नोकरी करणाऱ्या स्त्रियांचे प्रॉब्लेम्स याच्यावरती सगळ्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि माझा पण इंटरव्ह्यू घेतला आहे आज संध्याकाळी 8 वाजता दाखवणार चॅनलवरती तर बघायला विसरू नकोस हा नक्की बघ तुझ्या नवीन टीव्हीवरती ओके आणि मी जरा आता विभूतीला सांगून येते ओके बाय फसवलंच रे तू तिला मला काय माहित नाही का खरं सांग भरत लग्नाआधी तिला किती प्रॉमिसेस केले होतेस केले होते ना प्रॉमिस हा केले होते लग्नाआधी मी कुठे नाही म्हणतोय तुला कधीही त्रास देणार नाही रोज स्वस्तित कामावर जाईन सगळी सुख आणून तुझ्या पायाशी ठेवीन केले होते प्रॉमिस लग्न भाऊ हे सगळे प्रॉमिस पूर्ण करे आजा प्रॉमिस केला ना काय सुन घे असं सोपं आहे रे पण नोकरी मिळवण्याकरता प्रयत्न करावे लागतात ए भाऊ केले होते ना रे प्रयत्न हा नव्हते गेले काय हा अरे कित्येक इंटरव्ह्यू दिले झालो फेल काय करू नाही मिळत नोकरी हा सरकार पण काय करत नाही काही बोलतो तुला त्या चंद्रशेखर भैयाच्या दुकानात ठेवलं होतं ना कामाला का सोडलंस 15 दिवसात हे भाऊ तू ना खूप ऑर्डर सोडायचा रे तुला तर माहितीये आपल्याला कोणाची गुलामगिरी नाही जमत
बरोबर आहे तुझं. तुला कोणाची गुलामगिरी करायला आवडत नाही, पण घरात बसून खायला लाज वाटत नाही. ए भाऊ, मी खातो बसून, कारण ना हे घर ना हे घर माझ आहे. हा टेबल माझा आहे भाऊ, टेबल खुर्ची माझी आहे. हे किचन आहे ना, किचन किचन पण माझ आहे. कळलं का भाऊ? कुकर आहे ना, कुकर करतो तो पण माझ आहे भाऊ, माझ आहे. काय पण बोलतो भाऊ, हा कड बसून खातो. काय वहिनी, कसा होता आजचा दिवस? बरा होता भाऊ, पण हल्ली काम वाढलंय ऑफिस मध्ये. चल भरत, निघतो आम्ही. ए भाऊ थांब ना, एक एक गेळ ना स्मॉल. बस थोडा वेळ बसूया ना भाऊ. नको. ए भाऊ बस ना. ए भाऊ, एक तर तू उशिरा आलाय आणि लवकर चाललाय. तसं नाही रे भरत, आधीच उशीर झालाय, वहिनी पण आल्यात. वहिनी पण आल्या. घर कोणाच आहे माझ. चल घटुड्या उठ. ए भाऊ तू जा, त्याला राहू दे. चल रे, तुला काय वेगळं सांगू. बाय शिल्पा. हा अगं, येताना बाजारातून आलीस का? हो. चकली आणलीस की नाही? नाही, विसरले. विसरले. मी तुला नाही विसरलो, तू मला नाही विसरली, पण ती आपली चकली विसरली. चाल रे, चालायचं. शेंगदाणा वर्ल्ड्स बेस्ट चकना. I love you. Tu ani me. Apan doghe. Udi to sampavich lagel na. अस कस सोडू तुला? अरे
आठ वाजले काय लागलंय हे काय तरी चालू आहे खेळा हरवून टाका पाकिस्तानला वाट लावून टाका वाट लावून And that was, of course, the whistle blown, and that indicates the start of this wonderful match. India now with the possession. Of course, India will definitely try to look at the strengths of the Ghana side. इसमें DGMO की तरफ से लेफ्टिनेंट जनरल रणबीर सिंह की तरफ से यह ऐलान किया गया, पाकिस्तान के खिलाफ भारत हर एक्शन के लिए तैयार है, इस बात के संकेत देते हुए ये जानकारी भी DGMO की तरफ से दी गई कि इस बार नाकाम सेना की तरफ से किया गया और ये भी जानकारी दी गई कि कल रात भी इसी तरह की कोशिश हुई है पीओके में आतंकी गुटों के लॉन्च पैड पर रिमोट वर थोड़ी पड़ी है इस बात की जानकारी That is, I'm sure, something that will give a lot of inspiration to the Ghanaians. But for the moment, they will be pushed on the back foot. And this is looking quite promising from the Indians, moving ahead in good numbers. There was good possession for Monica, just at the edge of the D, but couldn't quite push it through. Nevertheless, back with Indian possession. Back with Monica, in fact. Shailesh, the whole information and the surgical strike was given on the launch pad of the launch pad. How can it be seen? देखिए पूर्णिमा भारत ने एक बात बिल्कुल साफ कर दिया है कि एनफ इज एनफ अगर एलओसी पर कोई आतंकवादी दिख रहा है और भारत में घुसपैठ की कोशिश कर रहा है तो उसे बख्शा नहीं जाएगा और इसी की वजह से आप ये कह सकते हैं कि पाकिस्तान को चेताने के लिए भारत ने ये सर्जिकल स्ट्राइक किया है जो DGMO के शब्दों को आप सुने उन्होंने कहा कि इनको इनको मारने के बाद ऋतु रानी Too crowded the 23 meter area, and this has prompted the Indians to fall back a bit. So they'll try to open up the space here. You crowd the place in hockey inside the D, it makes it very difficult for the attackers to find the momentum here. But I'm sure whether we just spoke about the Indian team getting the video analysis, I'm sure Ghana must have had a couple of them for the Indian team, and they're out there with a plan. And surely we'll come to know in a while what the plan is like. Out. पकड़ लगी था यार दिसत नाही तुला हा मी बघतोय ना मी पण मला न्यूज बघायची आहे वावट खरगोणाच आहे असं आहे ए ए रिमोट हाँ